आज कारगिल विजय दिवस आहे आणि भारत विरुद्ध पाकिस्तानच्या चौथ्या युद्धात आजच्याच दिवशी म्हणजे सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारताच्या वीर जवानांनी कारगिल द्रास तोलोलिंग आणि टायगर हिल्स पाकिस्तानी घुसखोरांच्या ताब्यातून पुन्हा आपल्या ताब्यात घेतली तब्बल साठ दिवस चाललेल्या या युद्धात भारताचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते तसंच हजारांहून अधिक जखमी झाले आणि या सगळ्या शूर जवानांमुळेच आपण कारगिल युद्धाचा विजय दिवस साजरा करतोय कारगिलचं युद्ध कसं झालं का झालं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे पण याच कारगिल युद्धाचा आणखी एक विजय हिरो आणि तो म्हणजे बोफोर्स टँक स्वेडिश नॅव्हेजर कंपनीच्या बोफर्स तोफांवर आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रचंड टीका झाली होती आणि याच बोफोर्स बोफर्स तोफांनी भारताला कारगिलमध्ये विजय मिळवून दिला होता त्यावेळेस जगभरातील इतर लोकांच्या तुलनेत बोफर्स तोफा या उत्तम दर्जाच्या होत्या आणि त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं ते तो म्हणजे तोफेचा गोळा इतर तोफांप्रमाणे कव म्हणजेच काहीसा वक्राकार घेत लक्षभेद करत नाही बोफरचा तोफगोळा सरळ रेषेत नियोजित लक्षावर अचूकपणे जात होता आणि त्यामुळे कारगिल तोलोलिंग द्रास आणि टायगर हिल्सच्या शिखरावर असणाऱ्या पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करण्यात बोफर्स तोफांनी मोठी कामगिरी बजावली आणि त्यामुळेच या शिखरांवर पोहोचण्यास भारतीय लष्कराच्या जवानांनी मोठी त्यांना मदतही झाली आणि त्यामुळे कारगिल विजय दिवस साजरा करताना आपल्या या वीर जवानांसोबत बोफरसारख्या विश्वासू शस्त्रांनीही आपल्याला विजय मिळवून दिला हे विसरता कामा नाही जय हिंद